वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. मुलांना आपण इथं मुद्देसूद निबंध कशा पद्धतीने लिहायचे इथे बघत आहोत. आज आपण जो मुद्देसूद निबंध लिहिणार आहोत बघणार आहोत त्याचे नाव आहे माझे बाबा. तर या निबंधाचे इथे काही मुद्दे दिलेले आहेत ते आपण इथे बघूयात आणि त्या मुद्द्यांना अनुसरून कशा पद्धतीने वाक्य तयार करायचे आहे, सेंटेन्स तयार करायचे आहेत ते पण इथे बघणार आहोत. तर मुद्दे काय आहेत बघा. सकाळी लवकर उठणे, मला उठवणे, सकाळी कामावर, त्यानंतर संध्याकाळी घरी, माझ्याबरोबर खेळणे, सायकल चालवायला शिकवणे, फिरायला नेणे, आईला मदत करणे, नीटनेटकेपणा, अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे, ते नसले की आठवण येणे आणि बाबा आवडणे, असे पॉईंट्स इथे दिलेले आहेत, मुद्दे इथे दिलेले आहेत आणि ह्याचे आपल्याला सेंटेन्स तयार करून आपल्याला निबंध इथे लिहायचा आहे. तर आता मग सुरुवात करूया. निबंधाचं नाव आहे माझे बाबा. तर बघा, माझे बाबा रोज सकाळी लवकर उठतात. बघा पहिला पॉईंट आहे सकाळी लवकर उठणे. तर माझे बाबा रोज सकाळी लवकर उठतात, मग मला उठवतात, त्यानंतर मला उठवणे म्हणजे मग त्यानंतर मला उठवतात. थोड्या वेळाने मी शाळेत जाते, बाबा कामावर जातात. बघा सकाळी कामावर जाणे, त्यानंतर संध्याकाळी ते घरी आले की मात्र माझ्याबरोबर खेळतात. त्यांनीच मला सायकल चालवायला शिकवली. बघा सायकल चालवायला शिकवणे, त्यानंतर ते कधी कधी मला फिरायला नेतात, ते आईला घरकामात मदत करतात. बघा इथे जे मुद्दे दिलेले आहेत त्याच मुद्द्यांना अनुसरून ते सेंटेन्स बनवलेले आहेत. आता ते एक एक सेंटेन्स बनवलेले आहेत, आपण आपल्या पद्धतीने एक दोन या पद्धतीने सेंटेन्स इथे बनवायचे आहे आणि या मुद्द्यांना धरून आपल्याला निबंध पूर्ण करायचा आहे. आता पुढे बघा काय आहे, आपण इथे पॅरेग्राफ चेंज केलेला आहे आणि बघा पुढे, माझ्या बाबांना नीटनेटकेपणा फार आवडतो. बघा नीटनेटकेपणा म्हणजे व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा माझ्या बाबांना फार आवडतो. ते नेहमी माझा अभ्यास घेतात, ते मला गोष्टी सांगतात. बाबा बाहेर गावी गेले की मला त्यांची खूप आठवण येते आणि माझे बाबा मला अतिशय आवडतात. ठीक आहे, अतिशय सोप्या आणि सुटसुटीत अशा भाषेमध्ये हा निबंध आपण इथे बघितलेला आहे. मुद्द्यांना अनुसरून छोटा निबंध इथे लिहिलेला आहे. तर मुलांनो हा निबंध जो आहे तो तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.